नाशा एक दिनमा न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमा न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. महापरीक्षा पोर्टल करून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा या संशयास्पद, संभाजी ब्रिगेडचा आरोप. दारू न दिल्याच्या रागातून पुणे पोलिसात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने हॉटेलमध्ये केली दादागिरी. अतिवृष्टीने महिला शौचालयाचा स्लॅब कोसळून वृद्ध महिला जखमी. आणि आठवडाभर सुरू असलेल्या संततधार सरींनी पुण्यासह पिंपरी आणि परिसरात घेतली विश्रांती. राज्य सरकारकडून सरकारी पदभरतीसाठी करार केलेल्या नवनियुक्त महापरीक्षा पोर्टलकडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा या संशयास्पद होत आहेत, म्हणून राज्य सरकारने संपूर्ण सरकारी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी अशी संभाजी ब्रिगेडने मागणी केली आहे. महापोर्टल रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. महापोर्टल रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. अरे या फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली लोकं वळतात. या फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली लोकं वळतात. या बोगस सिस्टीमचं करायचं काय? खाली लोकं वळतात. अरे रद्द करा, रद्द करा. महापोर्टल रद्द करा. महापोर्टल रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. महापोर्टल रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. पुणे पोलिसात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने हिंजवडीमधील हॉटेलमध्ये दादागिरी केल्याचं समोर आलंय. हॉटेल मालकाला मारहाण करत दमदाटी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस कर्मचारी अक्षय धुमाळसह अजय खोत आणि इतर 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांच्या हॉटेलमध्ये असताना सदर पोलीस कर्मचारी अक्षय धुमाळ हे त्यांच्या इतर 4 मित्रांसह तेथे मध्यरात्री आले. आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणसाला त्या दिवशी दारू का दिली नाहीस असं म्हणत मारहाण करत शिवीगाळ आणि दमदाटी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी त्या हॉटेलनजीक असलेल्या अन्य दुकानाचंही नुकसान केलं आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही, मात्र अशा पोलीस कर्मचाऱ्यांमुळे सर्व पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नाहक बदनामी होत असल्याच्या चर्चेनं आता उदाहरण आलं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. एकीकडे स्वच्छतेबाबत आरडाओरडा करायचा आणि दुसरीकडे मात्र त्या स्वच्छतेच्या 3-13 वाजवायची अशीच परिस्थिती काहीशी पाहायला मिळते. पिंपरी चिंचवडमधील देहरोड परिसरात अतिवृष्टीने महिला शौचालयाचा स्लॅब कोसळून वृद्ध महिला कृष्णाबाई कागडा ही जखमी झाली आहे. देहरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सार्वजनिक शौचालयात वृद्ध महिला शौचास गेली असता आतील भिंतीचा मोठा तुकडा महिलेच्या डोक्यावर पडला. यात महिला जागीच बेशुद्ध होऊन तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. देहरोड बोर्डाची ही 30 वर्षापूर्वीची जुनी शौचालय आहेत. विकासाच्या नावाने येथील कॅन्टोनमेंट बोर्डचे तत्कालीन सीओ आणि सर्व नगरसेवकांनी बोर्डाचा खजिना रिकामा केला आहे, मात्र त्याचा खरा नमुना म्हणजे आजची ही घटना आहे. या घटनेनंतर कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासन साधं फिरकलो सुद्धा नाही, त्यामुळे संतप्त महिलांनी थेट डबा आंदोलन करत प्रशासनाला धारे वाजवले. आता कॅन्टोनमेंट बोर्डाला जाग कधी येणार असा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय. हमने गए साल में 2018 में भी कॅन्टोनमेंट बोर्ड को अर्जी दी, लेकिन वो लोगों को हमारे इधर ध्यान नहीं देता. क्यों ध्यान नहीं देता? हम एक साइड में पड़ते, साफ सफाई में बोलो, अभी ये गंदगी अभी ये आपके सामने दिख रहा है. अगर जो वो महिला के जगह पे कोई बच्चा बैठता तो जगह पे ख़त्म होता था ना. उस बात को तो आप भी एग्री करते, क्योंकि जवान जवान बच्चे आते, छोटे छोटे बच्चे भी आते बाथरूम में. ये इतना होने के बावजूद भी कैंटोनमेंट की आँख बंद है क्या? हमारे तरफ कैंटोनमेंट वाले देखते नहीं है बिल्कुल भी. अभी आपने ये एक देखा बाथरूम, आप इधर से वो बाथरूम तलक देखेंगे ना, पूरा ऊपर का गिरने को आया. तो आप ये बताओ बाथरूम में बैठेंगे कैसा? ऐसा भी नहीं है ना कि साफ सफाई भी अच्छी होती हो. आप बाहर से लेके अंदर तलक देखो, कैमरे में दिखाओ तो दिखेगा. हमारे बोलने पे विश्वास नहीं है कैंटोनमेंट वाले लोगों को, क्योंकि हमारे इधर से लोगों ने जाके बहुत बार बोला, लेकिन वो ध्यान नहीं दे रहे हैं. इधर छोटे छोटे बच्चे आते और बुड्ढे भी आते, बहुत लंबा पड़ता है, हमको इधर ही चाहिए. आठवडाभर सुरू असलेल्या संततधार सरींनी पुण्यासह पिंपरी आणि परिसरात थोडी विश्रांती घेतली. अनेकांना सकाळी 8 दरम्यान कोळं ऊनही पाहायला मिळालंय. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहर, पिंपरी आणि जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत केलंय. घाटमाथ्यावर पाणलोट क्षेत्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे पूर्ण धरणांमध्ये वाढ झालेली आहे. पावसाचा जोर कधी ओसरणार याची वाट पाहणाऱ्या प्रशासनाला नागरिकांना पावसाने काही सास दिलासा दिलाय. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची म्हणे. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खंडणी दरोडा विरोधी पथक पुणे शाखा पिंपरी चिंचवड यांनी 3 आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून 12 दुचाकी हस्तगत केल्यात. या जप्त केलेल्या दुचाकीची किंमत 7,85,000 इतकी आहे. प्रवीण चंद्रकांत भंडारे, अमोल उर्फ बाळानंद जाधव, सागर उर्फ लाला गगलानी यांना पोलिसांनी अटक केली आहे. निगडी परिसरात खंडणी दरोडा विरोधी पथक गस्त घालत असताना पोलीस नाईक निशांत काळे यांना अंकुश चौक येथे आरोपी प्रवीण भंडारे हा थांबला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याची अधिक चौकशी केली असता साथीदार अमोल उर्फ बाळानंद जाधव याच्यासह तो दुचाकी आणि 3 चाकी गाड्या चोरत असल्याची कबुली दिली आहे. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी 5,25,000 रुपयांच्या गाड्या हस्तगत केल्यात. बहीण भावाचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण भावाच्या हाताला राखी बांधून रक्षा करण्याचं वचन भावाकडे मागते. हा साधा सुद्धा दिसणारा दोरा बहीण भावाचं नातं अधिक घट्ट करणार असतं. काही दिवसांवरच रक्षाबंधन हा सण आलाय. या रक्षाबंधनाला भावासाठी नक्कीच तुम्ही काहीतरी खास प्लॅन केला असेल. तुमच्या या खास प्लॅनमध्ये आणखीन एक खास गोष्ट ऍड करा, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोत काही खास राख्या. सगळे सण साजरे करण्याचा ट्रेंड ही आता बदलू लागलाय. रक्षाबंधनाच्या बाबतीत ही अगदी तसंच आहे, कारण आता रक्षाबंधन अधिक ग्लॅमरस होत चाललंय. काही वर्षांपासून राख्यांचे प्रकार बदलले आहेत. वेगवेगळ्या स्वरूपात राख्या आता मिळू लागल्यात. फॅन्सी स्वरूपातील या राख्या घेण्यासाठी मोठी गर्दी ही पाहायला मिळते. त्यामुळे रक्षाबंधनाचा हा ट्रेंड आता खूप बदलत चाललाय. या रक्षाबंधनाला बहीण भावाच्या नात्यात अजून गोडवा येणार आहे, कारण पुण्यात मूर्तीज बेकरीमध्ये चॉकलेटच्या राख्या मिळत आहेत. लहान मुलांना त्यांच्या आवडीनुसार विविध कार्टून्सच्या राख्या आता मिळत आहेत. या राख्या कशा आहेत पाहूयात. बहीण भावाच्या नात्याचा प्रेमाचा अतूट बंधनाचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. या रक्षाबंधनाला बहीण आपल्या भावाला राखी बांधते. मात्र आत्ता आपण पाहतो की बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आहेत, ज्या की काही यूज अँड थ्रो राख्या आहेत की ज्या आपण आज राखी बांधतो आणि कालांतराने ती राखी निघून जाते. पण अशा काही ज्या राख्या आहेत तर ज्या राख्या आपण खाऊ शकतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल या राख्या म्हणजे काय, तर या राख्या आहेत चॉकलेटच्या राख्या. तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल किंवा नाविन्य वाटेल या राख्यांमध्ये. अशाच राख्या आहेत, चॉकलेटच्या राख्या आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि लहान मुलांना विशेष करून चॉकलेट फार आवडतं. आणि अशाच राख्या ज्या आहेत तर मूर्तीजमध्ये बनवलेल्या आहेत. आता माझ्यासोबत विक्रम मूर्तीज आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या राख्या कशा पद्धतीने बनवलेल्या आहेत किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या यांच्याकडे राख्या आहेत. सर, तुम्ही एक वेगळी संकल्पना आहे की चॉकलेटच्या राख्या तुम्ही बनवलेल्या आहेत, तर काय एकूण ही तुमची संकल्पना आहे? मॅडम, ही राख्या आम्ही ॲक्च्युली 5-6 वर्षापासून बनवत आलो आहे. आणि पहिला सुरुवात जसं केलं तर आम्ही पहिले ही स्लॅबची राख्या बनवलेत. हे स्लॅबमधलं राख्या सुरुवातीला आम्ही बाजारात आणले, पण ते काही एवढं त्याला मागणी मिळाली नाही, कारण ते फक्त गिफ्ट ह्या दृष्टिकोनाने लोकांनी घेऊन गेलं. पण राखी म्हणजे काय की बाजारातनं आणणं आणि बहिणीने भावाला बांधणं, हे जे बंधन आहे ते कसं आपण चॉकलेटच्या रूपांतरात राखी बनवू शकतो, ही कल्पना आम्ही दरवर्षी विचार करत आजच्या तारखेला 5 वर्षानंतर आम्ही कस्टमाइज राख्या, जे लहान पोरांसाठी आकर्षित भावल्यांचे राख्या आहेत आणि ज्यांच्या भावांचे नाव महेश आहे, संतोष आहे, हर्षद आहे, तर त्यांच्यासाठी नावाचे राख्या देखील ह्या वर्षी आम्ही बाजारात आणलेले आहे. आणि ते काही दृश्य तुम्ही इथं बघू शकता की हे के लावलेलं राखी आहे, ज्याचं भावाचं नाव कार चालू होत असेल तर त्याचं के आहे, चालू होत असेल त्याचं एच आहे. मग लहान पोरांसाठी हे तुम्ही ते हातात घेऊन आम्हाला दाखवा. हे बघा, हे जो आहे हा
लहान मुलांसाठी कार्टूनचे बरेच आहे. इथं पण आहे, रेलगाडी आहे. अच्छा. इथं स्नोमॅन आहे, मग हे मंकी आहे, मग हे आहे डिझनीचं कार्टून. अच्छा. मिकी माऊस, हा मिकी माऊस आहे. तर असे वेगवेगळे राख्या आम्ही वेगवेगळे कल्पना आणत आणि सगळ्या वयातल्या लोकांना ही राखी बांधता येईल हे पण आम्ही मनात ठेवून, की असं नाही की फक्त लहान पोरांनीच बांधावं, जर का ते सिनियर असतील तर सिनियरसाठी. ह्या वर्षी 15 ऑगस्ट आल्यामुळं आम्ही बाकीचे पण कल्पना. बरं, 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आहे, तर जवान जे आहेत आपले जम्मू काश्मीरमधील त्यांच्यासाठीसुद्धा तुम्ही राख्या पाठवलेल्या आहेत. काय, तुम्ही किती प्रकारच्या राख्या पाठवलेल्या आहेत आणि कुठल्या प्रकारच्या राख्या पाठवलेल्या आहेत? योगायोग ह्यावर्षी 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन एका दिवशी आल्यामुळं आपल्या सीमेवर जे जवान आहेत, जे आपल्या देशासाठी 24 तास 365 दिवस आपली रक्षण करतात, आणि रक्षाबंधनच्या दिवशी जर का आपण त्यांना हे मान दिलं नाही तर काही त्याला हे अर्थ राहत नाही. आणि त्यासाठी योगायोग रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिन एका दिवशी आल्यामुळं आम्ही तिरंगा राख्या यावर्षी बनवल्या आहेत. तर तिरंगा राख्या 200 तिरंगा राख्या जम्मू काश्मीरचे सीमेवरचे आहेत, त्यांच्या जीवनात थोडा गोडवा आणि आनंद वाढवावा ह्या दृष्टिकोनाने आम्ही ह्यावर्षी जम्मू काश्मीरच्या जवानांसाठी राख्या पाठवल्या आहेत. बरं, आता वेगवेगळ्या प्रकारच्या मी इथं राख्या पाहते, तर कुठल्या राख्यांना जास्त प्रमाणात मागणी आहे आणि यूज अँड थ्रो ज्या राख्या असतात त्यापेक्षा यांना नक्कीच मागणी जास्त आहे का? हो, नक्की. व्हॅल्यू फॉर मनी ज्या दृष्टिकोनाने लोक बघतात की पैसे दिल्यानंतर त्याचा किती उपयोग होऊ व्हायला पाहिजे, त्या हिशोबाने जर काही राखी लहान बहिणीने भावाला बांधली आणि दोघांच्या जीवनात आनंद व्यक्त होत असेल आणि ह्याची किंमत काय जास्ती फार नाही, 15 रुपयापासून जास्तीत जास्त मोठी राखी 40 रुपयापर्यंत आहे, तर त्याचा पुरेपूर उपयोग होत असेल तर त्याची दरवर्षी मागणी वाढतच जाणार आहे. तुम्ही मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की 4-5 वर्षापासून या तुम्ही राख्या बनवता, चॉकलेटच्या राख्या, तर त्या तुलनेत तुम्हाला आत्ता कसा प्रतिसाद जाणवतोय कस्टमर्स लोकांचा? प्रतिसाद वाढत चाललेला आहे, कारण जर ज्या जे ग्राहक जे गिराईक 2-3 वर्षापासून घेत आहे हे राख्यात, ते दरवर्षी आत्ता म्हणजे आमच्या मागं 15 दिवसापासूनच आहे की अजून काय वेगळे राख्या आहेत, अजून काय वेगळे डिझाईन आहेत, अजून काय वेगळे खेळणीचे राख्या आहेत, अशी त्यांची मागणी दर दिवस आमच्याकडे. ऑर्डर्स वगैरे येतात का? ऑर्डर असं काय नाही, त्यांचं मेन काउंटरवर येण्याचं की नवीन डिझाईन काय. कधी पण आपण बाजारात जातो की आपल्याला नेहमी भावाला नवीन काहीतरी डिझाईन, नवीन काहीतरी देणं, नवीन काहीतरी गिफ्ट, तर हा दृष्टिकोनानेच ते लोक येत असतात की नवीन डिझाईन काय, नवीन कल्पना काय, नवीन नवीन फ्लेवर्स काय त्याच्यात, हे सगळं त्यांचे प्रश्न असतात आणि त्याचे आम्ही दरवर्षी ते प्रश्नाचे उत्तरं त्याप्रमाणे आम्ही प्रोडक्टमध्ये प्रोडक्टच्या संदर्भात मी ते पुढं काउंटरवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. बरं, आता इथे सर्वात जास्त ज्या आहेत तर त्या चॉकलेटच्या राख्या आहेत, तर चॉकलेट म्हणलं की लहान मुलं आणि चॉकलेट हे जवळपास समीकरणच आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, तर लहान मुलांसाठी तुम्ही या बऱ्याच राख्या बनवलेल्या आहेत चॉकलेटच्या, त्यांचा जास्त प्रतिसाद तुम्हाला मिळत असतो का? हो, तेच आमचे कस्टमर्स महत्त्वाचे गिराईक आहेत, त्यांच्यामुळेच तर ही राखी मी बाजारात आणली आहे. तेच त्यांच्या जीवनात आनंद व्हावा आणि त्यांचा जो गोडवा आहे ते कायमस्वरूपी राहावं ह्या दृष्टिकोनानेच ही गोडवा वाढत जा. ओके, तर आपण आत्ता मूर्तीज या शॉपमध्ये आहोत, आपण पाहिलं की चॉकलेटच्या ज्या राख्या आहेत बहीण भावाच्या नात्यात गोडवा असतोच, मात्र हा गोडवा अधिक गोड करण्यासाठी या चॉकलेटच्या राख्या बनवलेल्या आहेत. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमळ न्यूज पुणे.
वंदे मातरम संघटना कृत युवा वाद्य पथक आणि शिवसाम्राज्य वाद्य पथक तसे शिववर्धन वाद्य पथक यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी महाराष्ट्रातील विविध ढोलताशा पथकांच्या वाद्यांचे सामूहिक अभिवादन वाद्यपूजनचं आयोजन करण्यात आलंय. यावर्षी वाद्यपूजन संगीतकार अजय अतुल यांच्या शुभहस्ते 10 ऑगस्ट रोजी पंडित फार्म्स येथे होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असला तरी प्रवेशासाठी विनामूल्य प्रवेशिका आवश्यक असेल अशी माहिती वंदे मातरम संघटनेच्या सदस्यांनी दिली आहे. वंदे मातरम संघटनाकृत युवाद्य पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक, शिववर्धन वाद्य पथक यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी एक उपक्रम घेतो, तो म्हणजे अभिनव वाद्यपूजन. यावर्षी तो उपक्रम दिनांक 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता पंडित फार्म्स येथे होणार आहे आणि त्यांचं जे अभिनव वाद्यपूजन आहे ते अजय अतुल यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये जवळपास 150 पथकं असतात व त्या पथकांचे अध्यक्ष आणि अजून काही मान्यवर असतात त्यांच्या हस्ते हे वाद्यपूजन होत असतं. धरणाच्या पालनोड क्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू असल्याने धरणांमधून 1000 क्युसेकने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येते. यामुळे मुळा मोठा नद्यांना प्रचंड पूर आला. यामुळे पुणे शहरातील जयंतराव टिळक पूल हा बंद करण्यात आला. शहर आणि परिसरामध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुळा मोठा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामध्ये मुळशी आणि पवना धरणामधून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्याने मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे जयंतराव टिळक रस्ता बंद करण्यात आला आहे. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. धरणाच्या पालनोड क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. आज सकाळी 41.24 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या जवळच असणारा हा जयंतराव टिळक पूल आहे, इथे वाहतुकीसाठी हा बंद करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता की पूर्ण पुलालगत हे पाणी आलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक इथपर्यंत येऊन जातात आणि वाहतुकीसाठी हा बंद करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होतात. मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा पूल बंद करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता इथे बरेच नागरिक आहेत ज्यांना या पुलावरनं वाहतूक करायची होती, ते इथे थांबलेले आहेत. आपण पाहू शकता पण नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच महानगरपालिकेकडून हा पूल बंद करण्यात आलेला आहे आणि नागरिकांची सुरक्षा हीच महत्त्वाची आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात नागरिक जरी येत असेल तरी महानगरपालिकेकडून त्यांना असं आवाहन करण्यात आलं आहे की हा पूल सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आला आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया रिमांडी. विविध चित्रांच्या माध्यमातून बालचित्रकार अवनी पंडित हिने आपले बालविश्व रंगांची मुक्त उधळण करत कॅनव्हसवर साकारले आहे. बालचित्रकार अवनी पंडित हिचे सॅपलिंग स्पिरिट हे चित्र प्रदर्शन औंध येथील PN गाडगिळ अँड सन्सच्या कलादालना सुरू आहे. चित्रपटाचे उद्घाटन ज्येष्ठ कलाकार मिलिंद फडके, दिलीप कदम, डॉक्टर अरविंद पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अवनीचे आई वडील प्रिया पंडित, अजित पंडित, प्राची, सिद्धकी आदी उपस्थित होते. या चित्र प्रदर्शनात पेन्सिल, ऑइल पेस्टल्स, वॉटर कलर, ॲक्रेलिक कलर या माध्यमांचा वापर करून 35 हून अधिक चित्रे साकारण्यात आली आहेत. डब्याचं झाकण, स्पंज, भाज्या, पाने अशा विविध गोष्टींच्या ठशांचा वापर, धावदोरा वापरून साकारलेले चित्र, रंगीत कागदांचा वापर करून साकारलेले कोलाज या प्रदर्शनात आहे. आणि मग आम्ही घरात पेंटिंग करत असते ते बघून बघून अवनीला करायची उत्साह म्हणजे आवड निर्माण झाली. ते करत असताना मी आई मला रंग दे, मला हे दे, मग मी तिला प्रोत्साहन द्यायला लागले. पेपर, कॅनव्हास, इवन न्यूजपेपरचे तुकडे जोडूनसुद्धा ती काम करायला चित्र काढायला लागली. हाताचे ठसे, भेंडीची भाजी करताना भेंडीचे ठसे, मग वेगवेगळी पानं निवडून आणायची आणि मग त्याचे पण रंग लावून ठसे घ्यायचे. असं तिला आवड निर्माण झाली. खूप रंगसंगती तिला स्वतः जे मला पण समजत नाही ते तिला समजते. कॉन्ट्रास्ट कलर आणि ब्राईट कलर्स तिला खूप आवडतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळत असलेल्या पावसावर चिंता व्यक्त केली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. पूरग्रस्तांना राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींचा 1 महिन्याचं मानधन देण्यात येणार आहे. लोकांना वाचवणं हा मुद्दा महत्वाचा आहे. या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण नंतर करूया. आधी लोकांना मदतीची गरज आहे. माझं सगळ्यांना आव्हान आहे की या संकटातनं बाहेर काढताना जमेल ते सगळं करूया. जमेल त्यांनी संस्थेच्या किंवा व्यक्तिगत माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करावी असं आव्हान देखील शरद पवारांनी केलंय. होतं गमतीचं चित्र आहे की काही जिल्ह्यामध्ये पाऊस नाही, दुष्काळाची परिस्थिती, सोलापूर काही भाग, नाशिक काही भाग,
या ठिकाणी दुष्काळातून द्यावं लागेल असे आणि काही जिल्ह्यामध्ये यापूर्वी कधीही नव्हता एवढा पर्जन्यमान झालं आणि कधी पाहिजे नाही अशा प्रकारची एक पुराची परिस्थितीला तोंड देण्याचा प्रसंग त्या जिल्ह्याच्या लोकांच्या वेळी आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा म्हणजे सातारमधला कराड आणि हवा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्याची स्थिती काही एरियाची अति गंभीर आहे अशा प्रकारचं चित्र दिसतं. त्याच्या बहुतेक जिल्ह्यातल्या लोकांशी मी बोललो तर माझी आज कराडच्या भागामध्ये जाण्याची इच्छा होती, परंतु स्थानिक जे आमचे सहकारी लोकप्रतिनिधी आहेत ते सगळ्यांनी विनंती केली किंवा तुम्ही न आलेलं बरं. त्याचं महत्त्वाचं कारण की आम्ही सगळेजण संकटग्रस्त लोकांना बाहेर काढण्याच्यासाठी गुंतलेलो आहोत आणि आता नेत्यांच्या विषयी जे झाल्या तर आमचं लक्ष डायव्हर्ट होईल आणि ते होऊ नये त्यासाठी आपण न आलेलं बरं अशा प्रकारची सूचना केली याची मला रास्त वाटली. कारण असाच एकदा भाऊ मला लातूरच्या वेळी आला होता. लातूरच्या प्रसंगी मी त्या ठिकाणी जाऊन दोन तीन आठवडे राहिलो होतो. पण पहिले काही दिवस आम्हाला बाहेरून येणाऱ्या लोकांच्या त्यांची देखभाल करण्यामध्ये फार त्रास व्हायला लागला आणि मला आठवत आहे की मला तीन चार दिवसाच्या नंतर त्यावेळेला नरसिंहराव प्रधानमंत्री होते त्यांची भेट झाली आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका काय दिवस येणार म्हटल्याच्यानंतर साहजिकच तुम्हाला कळलं नाही की सगळं बंदोबस्त वगैरे काय होतं. आणि तीच परिस्थिती आज कोल्हापूर, कराड, सांगली आणि या भागामध्ये आहे. त्यामुळे शक्यतो बाहेरच्या लोकांची भेटी न दिलेल्या वाऱ्या ही जी सूचना त्याच्या आमच्या सहकार्याने केली तिचा मी स्वीकार केलेला. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. महापरीक्षा पोर्टल करून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा या संशयास्पद, संभाजी ब्रिगेडचा आरोप. दारू न दिल्याच्या रागातून पुणे पोलिसात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने हॉटेलमध्ये केली दादागिरी. अतिवृष्टीने महिला शौचालयाचा स्लॅब कोसळून वृद्ध महिला जखमी. आणि आठवडाभर सुरू असलेल्या संततधार सरींनी पुण्यासह पिंपरी आणि परिसरात घेतली विश्रांती. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.